चंद्रपूर शहरातील पूरग्रस्त भागातल्या नागरिकांना काँग्रेस पक्षातर्फे जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण करण्यात आले. गेले 10 दिवस चंद्रपूर शहरातील सखल भागात इरई नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले होते. या भागातील नागरिक शाळा, मंगल कार्यालय आदी ठिकाणी सुरक्षित स्थळी वास्तव्याला होते. काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत कुटुंबांना धान्य व मदत सामग्री वितरित करण्यात आली. संकट काळात देखील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना मदत केली आणि आता देखील पुढचे काही दिवस त्यांच्या घरातील चूल पेटावी यासाठी हा छोटासा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया आमदार वडेट्टीवार यांनी या वितरण प्रसंगी दिली. दरम्यान या संदर्भात काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया. गेली 5-6 दिवस झाला शहरातील अनेक भागामध्ये पाणी साचलं. घरामध्ये पाणी असल्यामुळे अंगावरील कपड्याच्या व्यतिरिक्त काही नव्हतं. अशा स्थितीमध्ये या लोकांना शाळेमध्ये, मंगल कार्यालयात आश्रय घ्यावा लागला आणि 5 दिवस पाणी असल्यामुळे घरात अन्नही नव्हता, अन्नधान्य संपला होता. यावेळेस शहर काँग्रेस, जिल्हा काँग्रेस, महिला काँग्रेस या सगळ्यांनी मिळून हा एक उपक्रम हाती घेतला आणि यामध्ये 10 किलो तांदूळ, 1 किलो डाळ, 1 किलो तेल, 1 किलो साखर, ब्लँकेट असं सगळं जे काही पुढच्या 5-7 दिवस यांची चूल पेटावी, 8 दिवस चूल पेटावी एवढं साहित्य या सगळ्या माध्यमातून वाटण्याचं काम आता सुरू आहे. तेवढं छोटीशी मदत आहे माणुसकीच्या नात्यानं. आम्ही काँग्रेस, आता काँग्रेस पक्षाचे आमचे सगळे कार्यकर्ते शिपाई घराघरामध्ये जाऊन त्या लोकांना बाहेर काढण्याचं काम केलं, मदत करण्याचं काम केलं, त्यांच्या जेवणाची सोय केली आणि आता हे पुढचे 8-10 दिवस पुरेल एवढं धान्य या सगळ्यांना देण्यात येत आहे.